ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर मध्ये जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद, काँग्रेस कार्यकर्ते झाले चार्ज। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंवाद पदयात्रा सुरू केली। त्याच अनुषंगाने माजी पालकमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात जनसंवाद पदयात्रा सुरू आहे। सोमवारी सायंकाळी या जनसंवाद यात्रेचं कबनूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेची सुरुवात कबनूर शहर काँग्रेस कमिटी येथून झाली। यावेळी सतेज पाटील यांनी महादेव मंदिर, जैन बस्ती, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, ग्रामदैवत जंदीसो ब्रांसो दर्गा येथे दर्शन घेतलं व त्यानंतर काँग्रेस कमिटी येथे महापुरुषांना तसे देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दर्गाकट्टा येथे काँग्रेस अध्यक्ष अरुण गीते व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सतेज पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषद कृती समिती, बैतुल माल कमिटी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलं। शांतीनाथ पतसंस्थेच्या वतीनं मिलिंद कोले यांनी सत्कार केला। महादेव मंदिर येथे अशोक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सरपंच शोभा पवार यांनीही सत्कार केला। पदयात्रेत ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, माजी सरपंच उदय गीते, कार्याध्यक्ष अल्ताप मुजावर, कोरोचे अध्यक्ष पोपट शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी टिपो सनदीसह अजित लटके, कबनूर।